नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट एक्झाम गुरु आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बघणार आहोत जी गट कची परीक्षा झाली होती चोवीस तारखेला तर त्याचा पेपर परत होणार आहे असं सगळ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं आणि ती न्यूज बऱ्यापैकी आता खरी झालेली आहे त्यांचा पेपर न परत एकदा होणार आहे परंतु पेपर कधी होणार कोणाकोणाचा होणार सगळ्या विद्यार्थ्यांचा होणार का ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांनासुद्धा शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो एक जाहीर निवेदन आलेलं आहे संदर्भात आरोग्य विभाग भरतीचे जे वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्या वेबसाईटवर आलेला आहे बघा सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागांतर्गत गटक संवर्गातील पदे भरण्या साठीचे मे न्यास कम्युनिकेशन्स यांच्यामार्फत दिनांक चोवीस दहा दोन हजार एकवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे निदर्शनात आल्यामुळे मे न्यास यांना उमेदवारांनी दिलेला परीक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी तयार करण्याचे कळवण्यात आले म्हणजे तुम्हाला जर एखादी प्रश्नपत्रिका चुकीची आली असेल तुमचं पद जर वेगळं असेल आणि तुमची वेगळीच प्रश्नपत्रिका तुम्हाला आली पदाव्यतिरिक्त तर तुम्ही माहिती नॅस कम्युनिकेशनला कळवू शकता आणि तुम्हाला तो अधिकार मिळेल की तुमची परीक्षा परत एकदा तुम्हाला पेपर देता येईल अशासाठी त्यांनी माहिती मागवण्याचे सुरू केलं आहे पण बऱ्यापैकी पाचशेच्या जवळजवळ बऱ्याचशा लोकांना असे प्रश्नपत्रिका आले होते तर बघूया आपण तर बघा मी न्यास खालीलप्रमाणे अकरा संवर्गाच्या पाचशे पंच्याहत्तर उमेदवारांची नावे कळवलेली आहेत म्हणजे आत्तापर्यंत पाचशे पंचेहात्तर असे उमेदवार सापडलेले आहेत ज्यांना जी प्रश्नपत्रिका आहे ती त्यांच्या पदाच्या व्यतिरिक्त आलेली होती या उमेदवारांची फेरपरीक्षा नोव्हेंबर दोन हजार एकवी एकवीस शेवटच्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे ही जे लोक आहेत त्यांची परीक्षा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे पुन्हा एकदा तर खालील उमेदवाराव्यतिरिक्त इतर उमेदवारा चुकीची प्रश्नपत्रिका आलेली असल्यास त्यांनी दिनांक वीस अकरा दोन हजार एकवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा जो डाटा आहे तो ह्या कंपनीला पाठवायचा आहे त्यामध्ये एन एच यम पुणे डॉट दोन हजार एकवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर माहिती करायची त्याच्यामध्ये काय काय करायचं तर अनुक्रमांक उमेदवाराचं नाव कोणत्या संवर्गाची परीक्षा दिली त्याचं नाव त्यानंतर परीक्षा केंद्र क्रमांक हॉल तिकीट प्रश्नपत्रिका क्रमांक आणि प्रश्नपत्रिका गट क्रमांक ही सगळी माहिती तुम्हाला मेल करायची जर तुम्हाला चुकीची माहिती चुकीची प्रश्नपत्रिका आली असेल तर तुमचीसुद्धा परीक्षा परत एकदा होऊ शकते तर इतक्या लोकांची जवळजवळ पाचशे पंच्याहत्तर लोक आहेत त्यांची नावं आहेत त्यांना ही परत पेपर देता येणार आहे पाचशे पंच्याहत्तर लोकांना तर तुम्हाला जर तसे आले असेल तर तुम्ही उद्याच दिवस आहे तुम्हाला तुम्ही ते कळवा त्यानंतर तुम्हाला त्याची பிரதாஷ் பத்திரிக்கா